नमस्कार मैत्रीण, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। उलनचे विणकाम सरोजा क्रिएशन माझे यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये उलनचे विणकाम आहे। सर्व प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन आहेत, त्यामध्ये प्लेलिस्ट केलेले आहेत। तुम्हाला जी डिझाईन पाहायची आहे ती पाहण्यासाठी तुम्ही प्लेलिस्ट ओपन केली तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळतील, अनेक प्रकारच्या। त्या पाहण्यासाठी तुम्ही फक्त सरोजा क्रिएशन चॅनलमध्ये प्लेलिस्ट ओपन करून पहा। आज मी तुम्हाला इथे काही माझा वस्तूंचा संग्रह आहे उलनच्या विणकामामध्ये ते दाखवणार आहे। ते पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा। इथे मला एक ऑर्डर आली होती लग्नाची, ती ऑर्डर मी कंप्लीट करण्यासाठी केलेल्या वस्तू आहेत। इथे मी प्रिल डॉल केलेली आहे ही, त्यानंतर विठ्ठल रुक्माई। आणि मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई तुमच्या वस्तूंच्या किमती काय आहेत, प्राईस काय आहेत, तर त्या तुम्हाला लक्षात याव्यासाठी मी प्राईस सुद्धा त्याला लावलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। कलश, हनुमान, गणपती, गणपतीमध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन आहेत। बसलेला गणपती, उभारलेला गणपती, त्याचबरोबर कमळातला फुलातला गणपती, पानातला गणपती, उत्रंड आहे। प्रत्येक वस्तू मी इथे जोडीमध्ये केलेली आहे। हे उत्रंड आहे, जोडीमध्ये केली आहे, दोन उत्रंडे आहेत। त्याचबरोबर इथे घोडा आहे, तुम्ही पाहू शकता। डॉल आहे, बदक, टेडी बिअरसुद्धा केलेले आहे तिथे मी, खूप छान झालेले आहे टेडी बिअर पण। समई जुडी आहे, कुठली वस्तू आपण रुखवतावर किंवा गौरी गणपतीच्या डेकोरेशनला ठेवण्यासाठी जोडीमध्ये घेऊ शकतो, तर इथे मी जोडीमध्येच केलेल्या वस्तू आहेत। महादेवपिंड आहे, महादेवपिंडीचे पण खूप प्रकारच्या डिझाईन झालेले आहेत, तुम्ही पाहण्यासाठी प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। फ्लावर पॉट, त्याचबरोबर इथं उभारलेला गणपती आहे, महादेव आहे, आणि इथे मी गुढीपाडव्याला जी आपण गुढी उभा राहतो ती गुढी पण केलेली आहे। महादेवपिंड इकडं दुसरी डिझाईन आहे। मी काही इथं हँडबॅगचे पण डिझाईन केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। लहान मोठ्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हँडबॅग केलेले आहेत, याचीसुद्धा प्लेलिस्ट आहे, तुम्ही ओपन करून पहा। वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन पाहायला मिळतील तुम्हाला। कासव, इथे मी काही फळं केलेली आहेत, टरबूज आहे, द्राक्ष, केळी, सीताफळ आणि लाल भोपळा। त्याचबरोबर देवाला घालण्यासाठी इथे मी काही वस्त्र केलेले आहेत। हा छोटासा आकाशकंदील केलेला आहे। इथे फुलदाणी केलेली आहे, त्याचबरोबर कपबशी, चहाची किटली, कपबशी आणि साखरची भरणी, गौराईचे टोप आहे तिथे, आरतीचे ताट जे असते त्या ताट आणि ताटातील सर्व साहित्यसुद्धा इथे मी उलनपासून विणलेले आहे। हे आरतीचे ताट केलेले आहे आणि त्यामध्ये ओटीचं जे सामान असतं ते ओटीचं सामान, पान, परत निरंजन आणि पंचपाळ हे साहित्य केलेलं आहे। त्याचबरोबर गौराईचा जो नैवेद्य असतो तो नैवेद्य आपण केळीच्या पानावर ठेवतो आणि केळीच्या पानावर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जेवण पण ठेवतो आणि फराळाचं पण असतं। जेवणाचा जो नैवेद्य असतो तो नैवेद्य इथे मी पूर्ण केलेला आहे। इथे पाहा तुम्ही, हे पुरणपोळी आहे, भात आहे, कढी, आमटी, दूध, हा लाडू आहे, चकली आहे इकडं, परत इकडं लाडू, हे शंकरपाळे, चकली, मोदक, करंज्या, हे आंबाड्याची भाजी, भजे, कुरडई, पापडी आणि हे आळूवडी। त्याचबरोबर पेला आहे इथे पाण्याचा, वरती झाकण आहे त्याला। अशा प्रकारे केळीचे पण केलेले आहे। इथे मी थालपोश ताटावरचं पण केलेलं आहे,
याच्यासुद्धा बऱ्याच प्रकारच्या डिझाईन आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा, तुम्हाला खूप डिझाईन पाहायला मिळतील आणि नवीन नवीन डिझाईन पण शिकायला मिळतील. गौराईचे गळ्यातील हार आहेत, वस्त्रमाळा आणि त्यामध्ये गुलाबाचं फूल अशा प्रकारे हार केलेले आहेत, ते पण खूप छान झालेले आहेत. गौराईचेसुद्धा वेगवेगळे प्रकार डिझाईनमध्ये हार केलेले आहेत, तुम्ही प्लेलिस्ट ओपन करून पहा. हे गौराईचे कमरपट्टे आहेत, घातल्यानंतर खूप छान दिसतात हे कमरपट्टे. सर्वच वस्तू आपण जे गौराईंसाठी करतो, गळ्यातील हार किंवा कमरपट्टे, टोप, हे सर्व घातल्यानंतर खूप छान आणि आकर्षक दिसतं. हे ताटावरचं आहे डॉलचं. त्यानंतर इथे मी काही तोरण डिझाईन केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तोरण डिझाईन आहेत. माझ्या चॅनलवर कमीत कमी 200 व्हिडिओ असतील वेगवेगळ्या तोरण डिझाईनचे. तुम्ही एकदा चॅनलला भेट द्या व पहा, तुम्हाला सर्व प्रकारच्या डिझाईन पाहायला व शिकायला मिळतील. ताटावरचे सुद्धा खूप डिझाईन झालेले आहेत. फुल साईज तोरण आहे हे. प्रत्येक वस्तूची प्राईज मी त्याच्यावर लावलेली आहे, कारण मला बरेच जण विचारतात ताई हे वस्तू कितीला, त्या वस्तू कितीला, तुम्ही कितीला विकता किंवा कसं देता. तर तुम्हाला हे समजण्यासाठी इथं प्राईज लावलेली आहे मी. वेगवेगळ्या डिझाईनमधले तोरण आहेत हे. फर उलनचे तोरण आहे हे. डॉलची नवीन डिझाईन आहे दुसरी, वेगळ्या प्रकारची. केळीची फणी केलेली आहे इकडे मी. पोपट जोडी, देवी केलेली आहे बसलेली, दहीहंडी, अशा प्रकारे मी इथे अनेक प्रकारच्या वस्तू केलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला नवीन काय पाहायला आवडेल ते सुद्धा सांगा, मी नक्की ट्राय करेन ह्या सुट्ट्यामध्ये तुम्हाला नवीन काही शिकवण्याचा. तुम्हाला कुठली वस्तू शिकायची आहे किंवा करायची पाहायची आहे ते मी तुम्हाला करून दाखवीन. फक्त मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की हे शिकायचं आहे, ते पाहायचं आहे, हे करायचं आहे, मी ते नक्कीच तुम्हाला करून दाखवीन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुमच्यापर्यंत माझे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.